नमस्कार जळगाव तळका रेसिपीमध्ये मी सीमा तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते आणि आज आपण सुरणाची मसालेदार रस्सा भाजी कशी बनवायची ते बघतो आहे तर ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करू इथे मी अर्धा किलो एवढं सुरण घेतलेलं आहे सुरण घेत असताना शक्यतो थोडंसं पांढरं आणि पिवळसर रंगाचं सुरण घ्या यामध्ये थोडंसं लालसं रंगाचं सुरणही येतं परंतु ते सुरण ण खात असताना घशामध्ये खवखवतं आणि हातालाही खाज येते साफ करत असताना तर आता या सुरणाच्या आपण स्लाईस करून घेऊ स्लाईस केल्यामुळे सुरण साफ करणं सोपं होतं तर या पद्धतीने आपल्याला हा खालचा काळसर भाग काढून घ्यायचा आहे आणि जर तुमची त्वचा सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही हाताला तेल लावूनही सुरण साफ करू शकता शक्यतो असं पिवळसर रंगाचं सुरण साफ करताना हाताला खाज वगैरे येत नाही आणि आता या पद्धतीने आपल्याला हे सुरण पूर्णपणे साफ करून घ्यायचं आहे आणि आता इथे मी पूर्ण सुरण साफ करून घेतलं आहे या सुरणाच्या आपल्याला बारीक फोडी करून घ्यायची आहे तर फोडी तुम्ही आवडीनुसार लहान मोठ्या जाळ बारीक करून घेऊ शकता इथे मी थोड्याशा क्यूब साईजच्या इथे या सुरणाच्या फोडी करून घेतल्या आहे आता या फोडी आपल्याला उकळून घ्यायची आहे तर इथे मी कुकर ठेवला आहे कुकरमध्ये एक कप पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मीठ थोडासा लिंबूचा रस घालून घेऊ सोबतच यामध्ये हळद घालायची आहे तर अर्धा चमचा एवढी मी हळद घातलेली आहे हे पाणी छान मिक्स करून घेऊ आणि आता यामध्ये ज्या फोळी आपण सुरणाच्या करून घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत तर आपल्याला खूप जास्त सुरण शिजवून घ्यायचं नाही फक्त एक शिटी होऊ द्यायची आहे कारण नंतर आपण या सुरणाच्या फोडी तळूनही घेणार आहोत तर छान मिक्स करून घेऊ आणि आता झाकण बंद करायचं आहे मीडियम फ्लेमवर आपल्याला एक शिट्टी होऊ द्यायची आहे कुकर थंड झाल्यावर आपण चेक करून घेऊ तर हे बघा आता इथे कुकर थंड झाला आहे आणि आता यामधली फोड मी तुम्हाला एक चेक करून दाखवते तर हे बघा दाबल्यानंतर इझी तुटते आहे म्हणजे इथे सुरण आपलं छान शिजलेलं आहे आता एका चाणणीवर आपण हे सुरण काढून घेऊ यामधलं पूर्ण पाणी आपल्याला निथळू द्यायचं आहे आणि हे सुरण आपल्याला आता तळायला घ्यायचं आहे तर इथे मी तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे तेल छान गरम झालेलं आहे यामध्ये आता मी या सुरणाच्या फोडी घालते आहे तर सावकाश घालायचे आहेत या फोडी कारण यामध्ये थोडंसं पाणी आहे त्यामुळे काय होईल की थोडंसं पाणी आणि ते तेल अंगावर उडून चटके बसू शकता अगदी हलक्या हाताने आता या फोडी आपण या तेलामध्ये परतून घ्यायच्या आहे खूप जास्त आपल्याला क्रिस्पी किंवा ब्राऊन करायच्या नाहीत एक दोन मिनिट परतल्यानंतर या फोडी आपण बाहेर काढून घेऊ आणि आता इथे सुरण तळलेलं आहे मी बाहेर काढून घेते आणि आता इथे सुरण तळून झालेलं आहे काढूनही झालेलं आहे याच तेलाचा मी पुन्हा वापर करणार आहे तर यामध्ये एक चमचा जिरे घालायचा आहे एक तमालपत्र थोडीशी दालचिनी एक मोठी विलायची एक वेलदोळा आणि इथे मी दोन लवंग आणि दोन मिरे घेतलेले आहेत छान परतून घेऊ या मसाल्यांचा पूर्ण फ्लेवर या तेलामध्ये उतरला पाहिजे एक चुटकी एवढा हिंग घातलेला आहे मी इथे आणि आता यामध्ये एक कांदा घालायचा आहे तर इथे एक मोठ्या आकाराचा कांदा छान बारीक चिरून घेतलेला तो घातलेला आहे आणि आता हा कांदा आपल्याला पूर्णपणे रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे आता यामध्ये एक चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घातलेली आहे मी तीही छान परतून घेऊ आणि आता तुम्ही बघू शकता कांद्याचा पूर्णपणे इथे रंग बदललेला आहे यामध्ये आता मी टोमॅटोची पेस्ट घालणार आहे तर दोन टोमॅटो मी मिक्सरमध्ये बारीक करून ही पेस्ट तयार करून घेतलेली आहे छान परतून घेऊ आणि यामध्ये आता तिखट घालायचं आहे तर एक चमचा कश्मीरी लाल तिखट एक चमचा तिखट एक चमचा भरून धणे पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे तर इथे मी हळद घातलेली नाही कारण हळद आपण सुरणाच्या फोडी शिजवत असताना घातलेली आहे आणि आता यामध्ये मी मिरच्या घालते तर दोन मिरच्या घेतलेल्या आहेत मी कापून वगैरे नाही घेतल्या अख्ख्याच मिरच्या घातलेल्या आहे तुम्हाला मिरचीचा स्वाद हवा असेल थोडीशी भाजी तिखट हवी असं वाटत असेल तर या मिरच्या तुम्ही मधून उभ्या चिरून घेऊ शकता आणि आता यामध्ये दही घालायचं आहे तर इथे मी शंभर ग्रॅम एवढं दही घेतलेलं आहे ताजं दही छान फेटून घेतलेलं आहे आणि आता या ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून घेऊ दही दह्यामुळे या भाजीला अतिशय छान अशी टेस्ट येते आणि आता यावर दोन मिनिट आपण झाकण ठेवू हे बघा दोन मिनिटानंतर छान इथे ते तेल सेपरेट झाल्यासारखं दिसतं आहे मस्त इथे हा मसाला तयार आहे आणि आता यामध्ये आपण ज्या फोडी उकळून तळून घेतलेल्या आहे सुरणाच्या त्या घालायच्या आहे छान मिक्स करून घेऊ आणि आता इथे मिक्स करून झालेलं आहे पुन्हा या कढईवर आपण दोन मिनटासाठी झाकण ठेवू हे बघा मस्त असं कोटिंग झालेलं आहे फोडीवर मसाल्याचं छान सुगंध येतो हे, चा, हे भाजीला यामध्ये दही फक्त फ्रेश घालायचं आहे आंबट दही घालू नका आणि आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे मी एक कप छान उकडतं कडकडीत गरम पाणी घालते आहे पाणी तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता भाजी किती घट्ट किती पातळ हवी त्यानुसार छान मिक्स करून घेऊ आणि आता या भाजीला आपल्याला दोन मिनटं मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे मसाला मी अजूनपर्यंत घातलेला नाही फक्त खडे मसाले घातलेले आहे आणि आता भाजीला छान उकळी आली आहे हिरवी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालते मी इथे मिक्स करून घेऊ आणि आता सर्वात शेवटी मी यामध्ये मसाला घालणार आहे तर एक छोटा चमचा भरून मसाला घालते मी शक्यतो इथे नॉनव्हेजसाठी वापरला जाणारा मसाला घाला मटण मसाला मी इथे छोटा चमचा भरून मटन मसाला घातलेला आहे आणि आता भाजीला उकळी आलेली आहे भाजी तयार आहे सर्व करायला आणि ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद